मान्सून पूर्व पावसाच्या जोरावर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात खरीपातील घेवडा वाटाणा सोयाबीन पिकांची पेरण्याची लगभग अंतिम टप्प्यात आली आहे. अगाप पेरणी केलेला घेवडा चांगला आलेला आहे, मात्र कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन या काहुराच्या चिंतेत असणारा बळीराजा मात्र पेरणीनंतर आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गत 2 वर्षांमध्ये भागांतील पाण्याची पातळी समांतर आहे, तर एप्रिल व मे महिन्यात झालेल्या उन्हाळी पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून पेरणीकरिता शेत तयार करून ठेवली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या जोरावर गेल्या 4-5 दिवसांपासून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. प्रत्येक शिवारात छोट्या ट्रॅक्टर यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पेरणीची भिरकीट चालू आहे. कधी ढगाळलेले वातावरण तर कधी तीव्र ऊन पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर चिंतेचे सूर उमटत होते. अगाप घेवडे चांगले उगवले आहेत. 2 पानांवर आलेले आणि पेरणी झालेले घेवडा उत्पादक आता चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस होत नसल्याने शेतकरी वर्ग पावसाकडे आस लावून बसला आहे.